कर्ज योजना अशा असतात जणू काही सारे ग्राहक एक सारखेच असतात. खरं तर प्रत्येकाची जशी ओळख वेगळी तशा गरजाही वेगवेगळ्या असतात. म्हणूनच सारस्वत बँकेकडे आहेत कॉर्पोरेट्स, एसएमईज, व्यापारी, प्रोफेशनल्स, महिला उद्योग, सेल्फ हेल्प ग्रुप्स, इंटरनॅशनल ट्रेड आणि प्रत्येकासाठी उपयुक्त अशी बिझनेस लोन्स. प्रत्येक व्यावसायिक गरजेसाठी योग्य अर्थसहाय्य. सारस्वत बँक, मिले यहां दोनों जहां. नमस्कार, तेजतूपच्या संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. उद्या होळी आणि होळीचा सण हा आपल्याकडे साधारण 5-6 दिवस पंचमीपर्यंत रंगपंचमीपर्यंत चालतो. आणि होळी म्हटलं की जसं एक सीझन चेंजचा एक सिग्निफिकंट एक चेंज म्हणून आपण त्याच्याकडे बघतो, ऋतू बदल आपण त्याच्याकडे बघतो, त्याचप्रमाणे या होळीच्या खूप साऱ्या गमतीजमती असतात, खूप साऱ्या परंपरा असतात, खूप आख्यायिका असतात, त्याच्याबरोबर येणार खूप सारे हे खाद्यपदार्थ असतात, म्युझिक, डान्स हे सुद्धा या सगळ्या होळी बरोबर येत. आणि यात होळीची मजा ही काहीतरी औरच असते. आपण अगदी लहान असतो तेव्हापासून ते मोठे झाल्यापर्यंत प्रत्येक जण होळीचे रंग मध्ये या होळीत रंगून गेलेला असतो. आज या कट्ट्यावर ही चर्चा आपण विशेष करणार आहोत नाशिकच्या अनुषंगाने, कारण एवढंच आहे की आपल्याला होळी घरबसल्या साजरी करायची. सध्या आपण जाणतात की नाशिकमध्ये करोनाचा प्रादुर्भाव आहे. या प्रादुर्भावामुळे आपल्याला सगळ्यांना या निर्बंधाचे आणि नियमाचे पालन करून ही होळी साजरी करायची. मग या होळीचा अर्थ आहे तरी काय, या होळीची नाशिकमधील परंपरा कशी होती आणि आज आपण ती कशी निभावू शकतोय पण घरच्या घरी कसं, या सगळ्याबरोबर चर्चा करणार आहोत. आणि त्याच्यासाठी माझ्या बरोबर आहे प्रख्यात राष्ट्रीयवादक मोहन उपासनी. मोहनजी, तुमचं कट्ट्यामध्ये स्वागत आहे. माझ्या बरोबर आहे डॉक्टर राजेश नासिककर. राजेशजी नासिककर हे टॅक्स कन्सल्टंट आहेत, नाशिकच्या परंपरेशी जवळून जोडलेले आहेत, त्याचे अभ्यासक आहेत. आणि तुमचंही राजेशजी स्वागत आहे या कट्ट्यामध्ये. आणि आपल्या बरोबर आहे अनिताजी जोशी. अनिता या नाशिकच्या हिस्टोरियन आहेत, अगदी स्टोन एज पासूनचा सगळा नाशिकचा इतिहास त्यांनी अभ्यासलेला आहे, त्याच्यावर बरंच लेखन व्याख्यान असं हेरिटेज मध्ये सुद्धा त्या काम करतात. अनिताजी तुमचंही स्वागत आहे या कट्ट्यामध्ये. तर होळी म्हटलं की आपण अगदी आपल्या बालपणापासून ते आजकालच्या नवीन रेन डान्स पर्यंत सगळंच एकदम एका झटक्यात डोळ्यासमोर होऊन जातो. तर अनिता, तुम्ही मला असं सांगा की होळी म्हटलं की पूर्वीच्या काळी तर ऍक्च्युली गौऱ्यांनी केलेली होळी असायची आणि आता त्याचं रूपांतर थोडस लाकड जाळा वगैरे याच्यात झालेलं आहे, ऍक्च्युअली होळी हा फाल्गुन उत्सव म्हणून केला जातो. वसंत उत्सव जो आहे म्हणजे शारदोत्सव आणि वसंत उत्सव, त्या ऋतूचं स्वागत करणं ह्या परंपरेतनं हे सुरू झालेलं आहे होळी परंपरा. आणि त्याचं जर आपण सगळं प्रतिकात्मक आहे, म्हणजे एक तर सेलिब्रेशन हे त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे आणि दुसरं धार्मिक शास्त्र किंवा आपण असं जर काही बघितलं तर त्याच्यासाठी एरंडाचं झाड आधी आणून ठेवतात, गोऱ्या आहेत, लाकडं आहेत. तर आता ही जी लाकडं आहेत आता आपण वखारीमधनं विकत आणतो किंवा आता झाडं अधिक कमी झाली आहे आणि ती करतोय, पण जेव्हा ही परंपरा मागे जेव्हा जाऊन बघतो त्यावेळी आता हा वणवा लागण्याचा सीझन असतो. तर त्यावेळी जे काही वाळलेलं जंगलातलं लाकूड आहे ते तोडलं जातं आणि मग त्याची होळी केली जात होती. आता सिमेंटच्या जंगलात त्याची कितपत हे आहे आपण सांगू शकत नाही, पण परंपरेमध्ये वाळलेली लाकडं, गोऱ्या आणि एरंडाचं झाड अशा याच्यातनं ती प्रतिकात्मक होळी सुरू होते. त्यानंतर म्हणजे शास्त्र तर आहे की होलिका देवी जी आहे त्या देवीला म्हणजे जी मुलांना त्रास देत असते लहान मुलांना, तर तिच्यासाठी तिला घाबरवण्यासाठी तो अग्नि प्रज्वलित केला जातो अशी काही गावात परंपरा आहे किंवा तशी सांगितली जाते. त्यानंतर म्हणजे शास्त्र झालं. माझा आवाज येतो? हा, तो होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे अग्नि जे काही अग्नि उपासक देव होते म्हणजे उपासना पद्धती होती तिचं हे एक प्रतीक आहे. आणि सेलिब्रेशन ह्या दोन उद्देश या होळीच्या सणामध्ये आहे. दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये वीर नाचवण्याची पद्धत आहे. तर नाशिक मध्ये जे खूप साऱ्या परंपरा येतात, पण थोडस मी तुम्हाला इथे थांबते आणि जरा मोहन आणि राजेशजी यांच्याकडे येते की तुम्ही दोघेही गावात राहतात, वाड्या संस्कृतीमध्ये तुम्ही दोघेही वाढलेले आहात आणि होळी साजरी करायची म्हणजे 8 दिवस आधीपासून
लहान मुलांची गौऱ्या जवळ जुळव करण्याला किंवा अगदी मला आठवतंय की वाड्यात मागच्या गोठ्यातनं शेण आणून त्याच्या गौऱ्या थापून त्या गौऱ्या करण्यापासूनची जी तयारी असायची त्याच्यात एक वेगळी मजा होती. नक्कीच ते लहानपणची होळी आणि आत्ताची होळी ह्या जर काही फरक करायचा असेल तर आता आपण जसं म्हणाल्यात की गौऱ्या थापायच्या आणि मग त्याची होळी करायची. आता तर गौऱ्या रेडीमेड विकत मिळतात, इवन आपण काही आदिवासी पाड्यांवरनं सुद्धा गौऱ्या विकत आणतो आणि त्या ठिकाणी होळी जी आहे ही साजरी करतो. आता ताईंनी जे सांगितलं की एरंड्याचं झाड हे त्याच्यामध्ये जास्त महत्वाची गोष्ट आहे की एरंड्याचं झाड हे प्रत्येक होळीमध्ये हे जायच गेलं पाहिजे. त्याची काय औषधी गुणवत्ता आहे हे ते डॉक्टर लोक जे मेडिसिनमध्ये जे प्रोफेशन्स आहेत ते लोक त्याचं विश्लेषण करू शकतात. परंतु एरंडाचं झाड आणि त्याच्या बाजूला सगळ्या त्या गौऱ्या लावायच्या आणि मग ती होळी संध्याकाळी साजरी करायची. होळी जी आहे ही सगळीकडे ही संध्याकाळी प्रज्वलित केली जाते. तिन्ही संध्येच्या वेळेला होळी ही प्रज्वलन करायची पद्धत ही आपल्याकडे वर्षानुवर्षापासून आहे. अगदी आपण दशावतारामध्ये गेलो तर होळी ही परंपरा ही नरसिंह अवतारामध्ये आपल्याला पहिल्यांदा असा पडते की होलिकेच्या मांडीवरती प्रल्हादाला दिलं आणि ती होळी सुरू झाली आणि ती होळी हाच शब्द पुढे आपल्याला येतो प्रचलित आहे. त्यानंतर आपण जर का ह्याच्यामध्ये गेलो होळी ळो हा शब्द फक्त मराठीमध्ये वापरला जातो. उत्तर भारतामध्ये हिंदीमध्ये तर ळ जो आहे असा र केला जातो, होरी असं केलं जातं. किंवा आपण जर का पंजाबमध्ये गेलो तर लोधी म्हणतात. ह्याचे अपवृत्त किंवा त्याचे प्रकार हे बरेच सांगितले जातील. शिमगा भाषा बदलली की ते बदलते. महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिमगा, शिमगोत्सव, होलीत्सव अशा पद्धतीने तो शब्द वापरला जातो. पुराणामध्ये जर का सांगायचं झालं तर त्याला हुताशिनी हा शब्द तिथे आलेला आहे तर त्याच्याही वरती बरंच आपल्याला सांगता येईल. परंतु आता आपला जो प्रश्न आहे की त्या काळातली होळी एक समजा 30-40 वर्षापूर्वीची होळी आणि आजची होळी तर याच्यामध्ये बराच अंतर जे आहे. आता कोविडच्या याच्यामध्ये आपण ते सर्व अनुभवतो आहेत. परंतु त्यावेळेची होळीची मजा असायची आणि प्रत्येकाकडून त्याची वर्गणी काढली जायची. गल्ली गल्ली मध्ये जाऊन तशी वर्गणी काढलेली वर्गणी काढलेली आणि होळीसाठी काही तयारी केलेली वर्गणी मागवली की गोळा होळी. हा शास्त्रोक्त सर्व गोष्टी यांनी समजून सांगितल्या. पण गावकुसातली जी होळी आहे तिची गंमत एकच आहे की होळीच्या गौऱ्यात चोरायचो आम्ही. तर होळीच्या गौऱ्यात चोरण्यात मजा एक वेगळी होती. गंगेवर जे दुकानं लागायचे त्याचं लक्ष इकडे इकडे विचलित करायचं, त्या गौऱ्यात चोरायच्या. आणि पूर्वी गावामध्ये गोठे खूप होते गल्ल्यांमध्ये. त्या गल्ल्यांमधल्या घरांमध्ये प्रत्येक घरामध्ये गौऱ्यांच्या रास लागलेली असायची. तिथनं गौऱ्या चोरायच्या आणि चोरलेल्या गौऱ्यांची होळी ही विकतच्या होळीपेक्षा अजून जास्ती मजा देणारी होती. आणि होळी ही आपल्या दिवशीचा भाग. त्याच्यामध्ये एक गोष्ट राहते, ऊस जाळला जातो त्याच्यामध्ये अजून आणि आपलं हाताचं गाठीचं कडं असतं ते पण ठेवतात. आणि त्याच्यामध्ये खोबऱ्याची वाटी ठेवणं हे आजकाल लुप्त झालेलं आहे. ती भाजलेली खोबऱ्याची वाटी खाणं म्हणजे अलौकिक सुख असतं. लोकांनी ठेवलेल्या खोबऱ्याच्या वाट्या सुद्धा चोरायच्या हा सुद्धा एक वेगळा आमचा लहानपणीचा उद्योग होता. हा आणि दुसरी गोष्ट होळी झालं आठवत आहे. आणि जसं अनिताजी मोहनजी म्हणत आहेत की त्याच्याबरोबर एक खाद्य संस्कृती पण येते की ऊस आहे किंवा खोबरं आहे किंवा गाठी आहे आणि होळीला हा नैवेद्य पुरणपोळीचा दाखवला जातो. तर हे पण काही सगळं फूड हो नक्कीच. म्हणजे आपलं भारतीय सण उत्सव आणि हे सेलिब्रेशन बरोबर आरोग्याची काळजी घेणारे सुद्धा आहेत. त्यामुळे पुरणपोळी असेल, गाठी असेल आणि आता जसं आपण सरबत आणि जे काय खातो तर गाठी हे काम करतं की शरीरातलं पाणी कमी होतंय, उन्हाळा सुरू झालाय त्यामुळे कळत हातात घालून लहान मुलांनी ते चोखत राहणं तर ते डिहायड्रेशनचं प्रमाण कमी होतं. आणि पुरणपोळी तर ही आपल्याकडे सगळ्याच सणांना केली जाते तर त्याच्यासाठी आता नवीन धान्य निघालेलं आहे आणि त्या नवीन धान्यापासून म्हणजे गहू आहेत, तांदूळ आहे तर त्या सगळ्याचा नैवेद्य हा होळीला दाखवला जातो. त्यामुळे खाद्य संस्कृती ही अविभाज्य भाग आपल्या सणांचा आहेच आणि आरोग्याचा विचार त्याच्या मागे केलेला आहे.
हे जसं हे म्हणताय की आता आपण म्हणतोय की होळीचे हे 4-5 दिवस किंवा कधी 6 दिवस पण होतात, पण पंचमी पर्यंत चालणारी होळी आणि उत्तरेत धुळवडीला रंग खेळतात म्हणजे दुसऱ्या दिवशी रंग खेळतात, आपल्याकडे मात्र तो 5व्या दिवशी पंचमीच्या दिवशी रंग खेळतात. पण आपल्याकडे धुळवडीच्या दिवशी एक नाशिक जिल्ह्यात एक विशिष्ट परंपरा आहे, त्याला म्हणतात वीरांची परंपरा. आणि ही परंपरा काय आहे तर असं सांगितलं जातं की नाशिकच्या एका भागात युद्ध झालं होतं आणि त्या युद्धांच्या वीरगतीला प्राप्त झाले त्यांच्या आठवणीमध्ये ही मिरवणूक काढली जाते किंवा त्यांचे ताक पुजले जातात. आणि तो जो वीराची परंपरा ही सगळी इट इज अ कमेमोरेशन ऑफ द विक्ट्री, एक वॅलर आहे त्याच्यात, एक शौर्य आहे आणि त्या शौर्याला केलेली ती वंदना आहे. तर काय ही वीरांची परंपरा, काय होतं नेमकं त्या दिवशी राजेशजी? आता आपण जसं बोललात की एक युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये जे या युद्धामध्ये कामी आले त्यांच्यासाठी आणि तो विजय मिळवला हा एक आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो. असं म्हटलं जातं की होळीच्या दिवशी अर्जुनाचा जन्म झाला, म्हणजे हे शौर्याचं प्रतीक आहे आणि हा शौर्य हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे. आणि काही समाजामध्ये किंवा बऱ्याच नाशिकमध्ये बऱ्याच समाजांमध्ये ही पद्धत आहे, घराण्यांमध्ये ही पद्धत आहे की वीर नाचवले जातात व वीरांना वेगवेगळे रूप, म्हणजे ते पुरुष जे असतात हे वीर करतात आणि त्या वीरांना वेगवेगळे रूप, मग शिवाजी महाराज असेल किंवा शंकर भगवानचं रूप त्याच्यामध्ये दिलं गेलेलं असेल किंवा किमान रूप दिली जात, शौर्य दिसतंय अशी ती शौर्याची होळी जी आहे, वीर जे आहेत हे नाचवले जातात. एक विशेष म्हणजे एक बाशिंग्या आणि एक दाजीबा असे दोन वीर, हे मानाचे वीर हे समजले जातात. ते त्यांच्या घराण्यांमधनं हे निघतात आणि रात्री त्यांच्या परंपरेनुसार ते देवीचे किंवा देवाचे वीरांचे जे टाक असतात त्यांचे ते घेऊन ते निघतात. एक खोबऱ्याची वाटी त्याच्यामध्ये असते आणि त्याच्यामध्ये ते वीरांचे टाक हे ठेवले जातात आणि ते वाजत गाजत प्रत्येकाची एक पद्धत ही वेगवेगळी असते. कोणी सुंदरी म्हणून एक वाद्य आहे, हे आता मोहनजी सांगतील ते वाद्य आणि त्याचे प्रकार, पण त्यांची एक स्वतःची परंपरा आहे की कुठला वीर हा कुठल्या वाद्यांनी निघतो ही एक अभ्यासाचा विषय आहे आणि परंपरा त्यांनी आजपर्यंत जोपासलेली आहे. सुरुवातीपासून म्हणतोय की होळी म्हटलं की त्याच्यात म्युझिक आणि डान्स सांगीतिक परंपरा खूप येते. मोहनजी एकंदरीतच या सांगीतिक परंपरेत होऱ्या गायल्या जातात, उत्तर भारतात तर ती खूप मोठी परंपरा आहे होळी गाणे. आणि अगदी तिथपासून म्हणजे क्लासिकल पासून तर आपण आपल्या सिनेमांमध्ये पण बघितलं तर ही परंपरा आपल्याला अनेक गीतांमधनं, खूप पॉप्युलर झालेल्या गीतांमधनं पण दिसते. तर काय आहे हे नातं संगीताचं आणि या होळी? उत्सव म्हटलं की या सर्व गोष्टी तिथे संगीत आलं, उत्सव हा संगीत संगीताने सजला जातो. याच्यामध्ये एक पाठ राहतोय तुमचा, वीर जे संध्याकाळी नाचवले जातात, वीर संध्याकाळी नाचवले जातात त्याच्या आधी सकाळी एक गोष्ट फार महत्वाची गरज असते. प्रत्येक होळीवरती पाणी तापवलं जातं आणि त्या पाण्याने आंघोळ केली तर ऊन बाधत नाही असं म्हटलं जातं. त्या होळीची राख बायका पूर्वीच्या काळी घरोघरी भरून घेऊन जायच्या, भांडे घासायला ती कामाला यायची. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी त्या होळीच्या राखेचे गोळे करायचे आणि एकमेकांना मारायचं, अशी आपल्या इथली नाशिक मधली परंपरा होती जुन्या नाशिकातली. आणि लहान मुलांचे ग्रुप शग्रुप हे युद्ध चालायचे, म्हणजे जे संध्याकाळी वीर वेगळे नाचायचे ते सकाळी हे युद्ध चालू असायचं. आणि याच्यामध्ये टोळ्या असायच्या, ते तुम्ही विसरले इथे, ती गोष्ट फार महत्वाची आहे. आणि आजकाल ते जरा पाहायला मिळत नाहीये, आजकाल थोडस कमी झालंय ते शिक्षणाच्या संस्काराच्या याच्यामुळे, पण ती एक वेगळी मजा होती. आणि लहानपणी फुलांच्या टोळ्याच्या टोळ्या ही सकाळची धुळवड खेळायला निघायची, धुळवड म्हणायची त्याला. होळी जी गातात ती आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये होळी गाण्याची प्रथा नाहीये, उत्तर भारतामध्ये ब्रज भाषेमध्ये जास्त प्रथा आहे ती. तिथली गाणी सुद्धा मला माहिती आहे ती सांगतो तुम्हाला. रंग भरी रंग सू भरेरी, होरी आई प्यारी रंग सू भरेरी, सावरे होरी खेलन आयो रे, सब सखिया मिल मोहन धरियो, रंग देकर तेता रिझावो, सूर श्याम प्रभु तोहे मिलने को, रंग ये लेकर आयो रे, सखी मैने महासुख पायो रे, सावरे होरी खेलन आयो रे, असं
होळीचं पूर्ण वर्णन असलेली जवळजवळ मीराबाईंचीच 550 गाणी असतील. संत सूरदासांची, संत सूर श्यामांची, चंद्र सखी यांची, बऱ्याच जणांची होळीवरती वर्णन करणारी हजारोनी गायक गीत तयार असतील. आणि याच्यामध्ये संगीताचा रोल हाच आहे की उत्सव उत्सव बनतो त्याच्याने, संगीताने, आणि एक उत्फुल्ल वातावरण तयार होतं. लोक त्याच्यावर नाचतात, गातात आणि एकमेकांना रंग लावतात आणि तो सण साजरा होतो. जसं आपण म्हणतो की सांगेन ना. हॅलो, आपल्या हॅलो, हा मी सांगेन की आपल्याकडे होळी गात जरी नसले तरी लोकांच्या मध्ये त्यांचं आपलं वाईट आहे, त्यांच्या मनामध्ये बोंबाट टोकण्याची एक फार छान परंपरा आहे मजेशीर. तर ती मला फार आवडते की जेव्हा लहान आता कोणी कोणाच्या नावाने शिमगा करत नाही, पण लहान असताना आम्ही जे काय कोणी आम्हाला साथ देत असतील त्या काकूंच्या नावाने, त्या आजीच्या नावाने आम्ही बोलणार नाही, पण होळीच्या दिवशी जेव्हा ते आपलं मनातलं जे काही मनाचं आरोग्य सुद्धा त्याने जपलं जात असेल. वैशालीजी एक मिनिट, या ह्याच्यामध्ये आपण आता ताईंनी सांगितलं की होळीमध्ये बोंब मारणं हा प्रकार आहे. आपण एकंदरीत या सगळ्या होळीचा विचार करतोय आणि होळीचा क्लायमॅक्स म्हणजे अर्थातच ती रंगपंचमी, पाचव्या दिवशी येणारी आणि वेगवेगळ्या पद्धतीने अख्ख्या भारतभर साजरी. आपल्याकडे मात्र खूप एक अशी त्याची इतिहास आहे की जो पेशव्यांपासून जोडला गेलेला आहे. त्याचा एक मूड असतो, त्याचा एक म्युझिक असतं, त्याचा एक डान्स असतो आणि त्याच्या खाण्यापिण्याच्या पद्धती असतात. या सगळ्याचा विचार करता पेशव्या काळामध्ये ज्या काही राहाडी वगैरे नाशकात टिपिकली झाल्या, तर त्याबद्दल काय अनिताजी तुम्ही सांगाल की कशी रुजवली गेली ही रंगपंचमी नाशिक मध्ये? नाशिक हे पेशव्यांचं सत्ता केंद्र होतं, म्हणजे पुण्यामध्ये त्यांची सत्ता होती आणि पेशव्यांचे बरेचसे सरदार हे नाशिकमध्ये वास्तव्याला होते. आणि तो काळ असा होता की मराठी सत्ता संस्कृती जी आहे ती फार एका परमोच्च पदाला पोहोचलेली होती सगळ्यांकडे. म्हणजे एक मधला काळ जो भवनी आक्रमणाचा सोडला, तर त्यानंतर महाराजांपासून एक स्थैर्य आलं होतं आणि उत्सव हे तेव्हाच साजरे केले जातात की जेव्हा एक राजकीय स्थैर्य असतं. आणि नाशिक मध्ये पेशव्यांनी जी म्हणजे रंगपंचमीची परंपरा ही जुनी आहे, फक्त ती राहड खणून त्याच्यामध्ये म्हणजे आजही ती जी टिकली आहे ती परंपरा पेशव्यांपासून असल्याचं सांगितलं जातं. तर त्या राहडीमध्ये पळसाची पानं टाकली जातात आणि पळस हा उष्णतेचा म्हणजे कमी करणारा असतो. आणि नाशिकमध्ये आजही कृत्रिम रंग मिसळले जात नाही, नैसर्गिक रंग राहडीमध्ये बनवले जातात. आणि त्यापासून आणि अगदी किती लहान बाळ असलं तरी सुद्धा रंगपंचमीला म्हणजे अगदी एक वर्षाचं बाळ असलं तरी राहडीवर नेऊन त्याला तिथे रंग लावला जातो. आणि असे अबाल वृद्ध हे नाशिक मधले राहडीवर जातात आणि ही परंपरा पेशव्यांपासून चालत आल्याचे सांगितलं जातं. आणि इतर भारता ठिकाणी आपण पाहिलं तर धुळवडीलाच रंग खेळतात, नाशिक मध्ये धुळवडीला फक्त धुळवड म्हणजे जी होळीची राख असते ती खेळली जाते आणि रंगपंचमीला हे नैसर्गिक रंग खेळले जातात. मोहनजी राहाडीचा तुमचाही अनुभव आहे, किती उड्या मारल्यात आतापर्यंत राहाडीमध्ये आणि काय फिलिंग असतं, काय माहोल असतो राहाडीचा? आता नाशिकमध्ये पाच राहाडी आहेत. नाशिकमध्ये पहिले माहिती करून घ्या, पाच राहाडी आहेत नाशिकमध्ये. एक तिवंद्यामध्ये, एक तांबट राहाडी इथे, पाचवी जी राहाड आहे जी सर्वांना अननोन आहे ती बुधा सेठ हलवाईच्या वरती गेल्यावर एक राहाड आहे. नंतर एक राहाड दिल्ली दरवाज्यात आहे आणि एक सरदार चौक आहे. तर या राहाडीचं स्थूप असं आहे की आजकालचं ट्रेंड असं झालाय की सर्व कॉलेज रोड किंवा नाशिकच्या नाशिक जो मध्यवर्ती धरलं तर बाहेर गेलेली सर्व पब्लिक येते आणि क्रेझी झाले सर्व राहाडीसाठी, रेंटांसाठी. या राहाडीमध्ये उड्या मारण्यासाठी लांबून लांबून लोक नाशिकमध्ये येतात. परिणामतः एमजी रोडच्या खालचा जो भाग आहे तिकडे प्रचंड गर्दी झालेली असते रंगपंचमी खेळायला. आणि रंगपंचमी खरी जाणवायची असेल किंवा जाणवून घ्यायची असेल, अंगावर आली पाहिजे, तर ती गावामध्ये आल्यावरच जाणवली जाते. आणि राहाडी आजकाल पाचीच्या चार राहाडी उघडल्या जातात. मध्यंतरीपर्यंत तिवंद्यातली राहाड बंद होती,
चार चार बुधा शेटच्या इथली पण उघडली जाते, तांबडा इथली उघडली जाते, दिल्ली दरवाजा आणि सरदार चौक. पाचवी राड आहे जरा ती अवघड जागी असल्यामुळे ती उघडत नाही, इथे मिसअप झाले दोन तीन. थोडं आपण आपल्या दर्शकांना सांगू की राहाड म्हणजे काय, तर पेशवे काळात असे दगडी खड्डे खणले गेले, साधारण ते 8 फूट 9 फूट असे चौकोनी, तो 8 बाय साधारण 8 किंवा 9 अशा फुटाचा तो खड्डा असतो. इतर वेळेस तो बुजवून त्याच्यावर रस्ता रहदारी सगळी चालू असते, पण या दिवशी मात्र लाकडी ओंडके टाकतात, त्याच्यावर लाकडी ओंडके टाकून ते सगळं बुजवलं जातं. या दिवशी मात्र त्याच्या आधी ती सगळं उकरलं जातं, साफसफाई त्याची केली जाते, त्याची खेळण्याआधी रंग खेळण्याआधी रितसर त्याची पूजा केली जाते आणि मग त्याच्यात रंग खेळला जातो. रंग खेळून झाल्यानंतर परत ती बुजवली जाते आणि मग रहदारी चालते. तुम्हाला कळणार पण नाही की इथं काही खड्डा आहे आणि याच्यात रंग खेळला जातो. अर्थात त्याचा उद्देश असा होता की जसं मगाशी अनिताजींनी सांगितलं की एक चैतन्य निर्माण व्हावं, सामूहिकरित्या समाजाने एकत्र येऊन सण साजरे करावे आणि एक कॉम्रॅडरी, एक ब्रदरहुड असा काहीतरी एक माहोल तयार व्हावा अशा हेतूने या राडी वेगवेगळ्या ठिकाणी केल्या गेल्या. आता जसं मोहनजी म्हणतायत की त्याच्यात सगळेच जण येतात, उड्या मारायला येतात, आणि आता तर मला वाटतं थोडस मुलींसाठी पण एक वेगळा वेळ ठेवला जातो आणि मुलींना पण तो आनंद आजकाल उड्या मारण्यात आणि तो रंग अंगावर घेण्यामध्ये तो दिला जातो. हे जसं होत आहे तसं घराघरांमध्ये वाड्यावाड्यांमध्ये सुद्धा रंगपंचमी खेळली जायची. राजेशची काही आठवणी आहेत तुमच्या लहानपणच्या रंगपंचमीच्या वाड्यातल्या? माझं लहानपण एका वाड्यातच गेलं आणि आम्ही वाड्यामधले सगळे मुलं मुली सगळे एकत्र रंग खेळायचो आणि हे आता तुम्ही जसं सांगितलं की याच्यामध्ये सांघिकता असते, ह्याच्यामध्ये एकत्र येणं आणि तो आनंद घेणं आणि हा सगळा प्रकार असायचाच. आणि आम्ही रंग जे आहे ते आता यांनी सांगितलं की फुलांचे रंग तयार करायचे, तर पूर्वी फुलांचे रंग तयार करायचो मग ते उकळायचे त्याला. मी इथे ऍड करू शकेल कारण की राजेशजी आणि मी आम्ही एकाच वाड्यात लहानाचे मोठे झालो बालाजी मंदिरात आणि सकाळी फुल बाजारात जाऊन फुलं आणण्यापासूनची जी तयारी सुरू व्हायची आणि खालती आपल्याकडे ती चूल होती, त्या चुलीवरती मोठ्या डेगी असायच्या आणि मोठी आंबा ती लाकडं असायची. पूर्वीच्या काही सगळा स्वयंपाक जो आहे तो सोहळ्यामध्ये व्हायचा आणि तो लाकडांवरचा स्वयंपाक असायचा आणि त्याच्यामुळे ते सगळे लाकडं वरती आपण ते होळी ते रंग तयार करायचो. नंतरच्या काळामध्ये आपण तो रंग तयार व्हायचा आणि मग लहान मुलांना कोमट रंग दिला जायचा त्यांना थंडी वाजू नये म्हणून आणि मोठ्यांना मात्र मग बादल्या भरून भरून रंग दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत तो पुरायचा. आणि नंतर त्याची एक पार्टी व्हायची वैशाली मॅडमचे सगळ्यांना पार्टी द्यायची वाड्यातल्या लोकांना की ज्यांनी ज्यांनी रंग खेळला सगळ्यांना पार्टी, संध्याकाळी जेवण हे यांच्या घरी असायचं. ती एक मजा म्हणजे रंगपंचमी खेळले की पार्टी मिळणार आहे आपल्याला, तो एक आनंद हा वाड्यामधला एक वेगळाच असायचा. आणि अशी पर्टिक्युलर वाड्यातल्या रंगपंचमीची मजा आठवते ती म्हणजे की आमच्या वाड्यात नवीन भिंतींना रंग दिला गेला होता आणि त्या वर्षी आमच्याकडे चौकात आमच्याकडे कारंज चौकात आहे त्या कारंजामध्ये रंग ओतायचे आणि तो खूप यथेच्छ सगळी मुलं रंग खेळली आणि त्या नादात हेही कळलं नाही की भिंती पण रंगल्या गेल्या. पण दुसऱ्या दिवशी मात्र आमच्या घरातल्या मोठ्यांनी बोलवून आम्हाला अगदी बादल्या ब्रश साबण घेऊन सगळ्या भिंती धुवायला लावल्या वाड्याच्या, तेव्हा मात्र आमच्या डोक्यात प्रकाश पडला आणि मग त्याच्यानंतर ही जी चौकातली मर्यादित रंगपंचमी ही अशी झाली कारण की भिंती आता धुवायला नको. म्हणून ती आठवण मला वाटतं वाड्यातल्या सगळ्यांना अगदी पक्की आहे की रंग खेळूया पण भिंती धुणं नको. तर अशा गमती जमती या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक वाड्यामध्ये होत होत्या आणि जसं राजेशजी म्हणाले की रंगपंचमी खेळून झाल्यावर दमलेले भुकेले असायचे सगळेजण, तर त्याच्यामुळे एक जेवण मग त्याच्यात दुधाची जिलबी ही अपरिहार्य असायची आणि मग काहीतरी जे घरात बनेल ते सगळ्या मुलांनी बसून खायचं ही एक मजा वेगळीच होती. तुम्हाला काही भेळबत्ता पण खाल्ला जायचा म्हणजे बुधाची जिलबी आणि भेळबत्ता कराडचा हा अगदी ठरलेला आणि आंघोळी होईपर्यंत जे काही बाकीचे आहेत म्हणजे एक एक जण जाऊन येतोय त्यामुळे रंगाच्याच अंगाने आम्ही ते खायचो, तर हे फार एक मजेशीर होतं की भूक सहन नाही व्हायची त्यावेळी. बरोबर, अगदी बरोबर. तुमच्याकडे आता नवीन आमच्याकडे रितसर जेवणच असायचं वाड्यामध्ये, रितसर जेवणच मस्त पुरी कशा तरी भाजी
पुलाव भात असा काहीतरी आणि बुधाची जिलबी हा मेनू अगदी ठरलेला असायचा. केशरी भाताची परंपरा होती आमच्या घरात, अजूनही ती चालू असते की सगळ्या मुलांना केशरी भात खाऊ घालायचा. तुमच्या काय आठवणी सांगत होता तुम्ही? आम्ही खरे व्हायचे वडे आणायचो, बटाटे वडे आणि भाजी आणि प्रत्येकाचा मेनू वेगळा आहे. फक्त एकच होत चाललंय सध्याच्या रंगपंचमीमध्ये की तुम्ही जे मग वीरश्रीचा उल्लेख केला होता, रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी वीर नाचवले जातात, तसाच एक प्रॉब्लेम आहे. फक्त तो थोडासा प्रॉब्लेम आहे, ती वीरश्री पाच पाच दिवस मुलांच्या अंगात राहते. हे जे रेन डान्स आणि राडीवरती मुलं येतात ना लांबून लांबून, त्यांचा तो पुरुषार्थ दाखवण्याच्या नादामध्ये जाताना ते घरी उघडे जातात, कारण सर्व अंगावरचे वस्त्र फाडायचे आणि तिथल्या तारा असतात इलेक्ट्रिकच्या त्याच्यावर टाकायचे. तर तो एक हिडीस प्रकार झालाय थोडासा, तो सर्वांनी कंट्रोल केला पाहिजे. आणि ते धोकादायक कपडे तारेवर इलेक्ट्रिकच्या टाकणं वगैरे हे अतिशय धोकादायक पण प्रकार आहे. नाही ते पण एक आहे, आणि दुसरी गोष्ट होतं काय की तिथे तो जो काही ढीग झालेला असतो ना, तो शेवटी अक्षरशः नगरपालिकेचे लोक येऊन तो हे करावा लागतो. आणि पाण्यामध्ये सामाजिक मर्यादा सुद्धा याच्यात पाळणं अतिशय गरजेचं पाहिजे की हे जे उत्सव आहेत हे समाजात जसं राजेशजी म्हणाले एकोपा आणण्यासाठीचे आहेत, आणि त्याच्यात ज्या अपप्रवृत्ती आहेत बऱ्याच प्रकारच्या अपप्रवृत्ती अशा अपप्रवृत्ती आता दिसायला लागलेल्या आहेत, तर त्या निश्चितपणे थांबल्या पाहिजेत असं मला वाटतं. की हे सगळ्यांनीच मनावर घेतलं तर नाशिकचं जुनं वैभव आपण परत या सण उत्सवांच्या हिशोबाने निश्चितच परत आणू शकू. मला एक आणखीन छानशी आठवण येते आणि ती म्हणजे मंदिरात या दरम्यान म्हणजे या पंधरवड्या दरम्यान होरी के रंग म्हणून गाण्याचे कार्यक्रम आम्ही करायचो. म्हणजे तुम्हाला आणि राजेशजी तुम्हालाही आठवत असेल की होरीची गीतं ही आपले सगळे नाशिकचे कलाकार येऊन आपण तो एक कार्यक्रम करायचा आणि मग रंग म्हणून फुलांच्या पाकळ्या उधळायच्या, गुलाल एकमेकांना लावायचा आणि अशा पद्धतीने ती एक सांगीतिक होळी पण रंगपंचमी पण ही मंदिरात साजरी होत असे. तर असे अनेक लोकांचे अनेक या उत्सवाचे खूप छान छान अनुभव आहेत, छान आठवणी आहेत. पण मात्र जसं मी सुरुवातीला म्हटलं की यावर्षी आपल्याला हे सगळं थोडंसं आठवणींमध्येच रुजवावं लागणार आहे, आठवणींमध्येच साठवावं लागणार आहे, कारण की यावर्षी आपल्याला या होळीच्या खूप मर्यादा आहेत. सांघिकरित्या एकत्रित येऊन आपल्याला ते साजरं करणं शक्य नाहीये. मी तुम्हाला प्रत्येकाला सांगणार आहे की तुम्ही काय आव्हान करणार आहात दर्शकांना की ही होळी कशी साजरी आणि त्याची काय सांगाल तुम्ही? घरामध्ये पळसाच्या फुलांचा रंग करून तो सगळ्यांनी थोडा थोडा लावणं अपेक्षित आहे. की घरात आपण बाहेर जाऊ शकत नाहीये पण घरात खेळायला बंदी नाहीये, घरातलीच लोक आहेत म्हटल्यानंतर पळसाचा रंग जर केला तर उष्णतेचाही त्रास होणार नाही. आणि बहुतेक सगळ्या घरांमध्ये ही परंपरा आहेच की आधी रंग उकळून देवाला म्हणजे पिचकारीने तो रंग लावला जातो आणि नंतर घरात, आता फक्त सामुदायिक नाहीये पण आपण घरामध्ये ते करायला हवं जेणेकरून आपल्याला उन्हाचा त्रास होणार नाही. आपण कोविडच्या ह्याच्यामध्ये सामाजिक बांधिलकी पाळून आपण आज ताईजा म्हणाला की घरामध्येच आपण रंगपंचमी साजरी करावी, तरी घरातच रंगपंचमी जी आहे ती साजरी करावी आणि रंग जो आहे तर तो एक टिके की होळी. उत्तर भारतामध्ये फक्त एक तिळ लावतात आणि त्याची होळी झाली. भले आपण पांढरे वस्त्र परिधान करावे आणि एक टिका जो आहे रंगाचा तेवढाच फक्त हे करावा आणि कोरडा रंग हा आपण खेळावा असं मी सगळ्यांना निवेदन करतो. आणि माझं तर मत आहे की सॅनिटायझर मध्ये रंग भिजून खेळण्याची वेळ. घरच्यांना घरामध्ये तर रंगपंचमी खेळली जाणार आहे 100%, तर त्या प्रिकॉशन सर्वांनी घ्यायच्या आहेत. दुसरी गोष्ट, कुणीही बाहेर खेळायला जाऊ नका, दुसऱ्याला रंग लावायच्या मोहात पडू नका. म्हणजे त्याच्याने परत दुसरा कुणी तुमच्या संबंधात येईल किंवा तुम्ही त्यांच्या संपर्कात याल असं करू नका. घरच्या घरी रंग खेळा, आनंद घ्या. जे पदार्थ तुम्ही इतके दिवस बाहेरनं विकत आणत होता ते घरी बनवा, तेवढाच वेळ जाईल. आणि आनंदाने मजा घ्या, गाणी लावा होळीचे आणि तो आनंद घ्या. घरात जसं सगळे म्हणतात की होळीचा हा एक अनुभव आहे आणि तो अनुभव आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने घेता येईल.
तो अगदी नाचूनच रस्त्यात किंवा रेन डान्स करून किंवा राडीत उड्या मारूनच घेतला पाहिजे असं नाही, तर थोडस वेगळंही या वर्षी करून बघूयात. होळीचा रंग आहे हा मुळातच या ऋतूचा बदल म्हणून आपण स्वीकारूयात. या बदलत्या बदलायचंय आपल्याला, जी आपल्या विचारांमधली जी गर्मी आहे ती काढून टाकायची आहे, आपल्याला जी आचारांमधली जी एक उग्रता आलेली आहे आपल्यामध्ये ती काढून टाकायची आहे, तर त्याचा प्रत्यय पण आपण घेऊ शकतो. रंग हे मनाचे असतात, विविध रंगांनी तुमचं मन रंगवा. ते रंगवलं तर निश्चितपणे एक खूप छान तुम्हालाच फिलिंग येईल स्वतःबद्दलच, आणि कुठेतरी स्वतःबद्दल तुम्ही आनंदी असाल तर तो आनंद तुम्ही घरच्यांबरोबर पसरवाल. शेवटी जसं म्हणतो, सण उत्सव हे सगळं या आनंदाचं आदान प्रदान आहे, आणि ते आदान प्रदान आत्ता सध्याच्या काळात घरच्यांबरोबर करणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण की आपल्याला सगळ्यांचंच मनोबल उंचवायचं आहे. या कोविडने कुठेतरी हे सगळं खच्चीकरण केलेलं आहे, आणि आपण त्याला पार करून वी आर टू सेलिब्रेट लाईफ, या जीवनाचा उत्सव करायचा आहे, पण तो मर्यादित स्वरूपात, तो आपल्या विचारांमधनं, आपल्या आचारांमधनं, आणि अर्थातच सगळे निर्बंध पाळत. जसं मोहनजी म्हणाले की मित्रमैत्रिणींना, गल्लीतल्या लोकांना, वाड्यातल्या लोकांना फोनवर तुम्ही या शुभेच्छा देऊ शकता, जसं आपण झूमवर भेटतोय तसं भेटून गप्पा मारू शकता, घरात छान छान पदार्थ बनवून ते तुम्ही खाऊ शकता, आणि होळीचं स्पिरिट जागवू शकता, तो माहोल तुम्ही निश्चितच जागवू शकता, फक्त वेगळ्या पद्धतीने. ही काळजी सगळेजण घ्या. होळीच्या खूप शुभेच्छा. देशदूत.com वर सतत राहा, कारण की आम्ही तुम्हाला 5-6 दिवस होळीचे वेगवेगळे स्वरूप घेऊन येतोय. अगदी कवितांमधून होळी, संगीतामधली होळी, नृत्यातली होळी, अगदी तुमची पॉलिटिकल रणधुमाळी, या सगळ्या सकट आम्ही विविध प्रकारची होळी तुमच्यापर्यंत आणणार आहोत. त्याच्यामुळे लॉग ऑन टू देशदूत.com बघत राहा, आणि निश्चितच रंगपंचमी खूप छान साजरी करा. अर्थातच मोहनजी आपल्या बरोबर आहेत, रंगपंचमीचा माहोल आपण एवढ्या छान गप्पा मारल्या, तर त्या ज्याची ही होळी आहे त्या कृष्णाची, त्याच जे प्रतीक आहे त्या बासरी वादनाने मोहनजी तुम्हाला विनंती आहे की छोटस आम्हाला झलक तुम्ही या माहोल मध्ये भर घालायला दिली तर त्याच्याने आपण चालेल. आवाज येतोय का? हो, हा कार्यक्रम इथं संपवत आहोत. तुम्हाला सगळ्यांना, दर्शकांना या होळी आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. जसं मी म्हटलं, देशदूत डिजिटलवर या होळीत सामील व्हा, या रंगपंचमीत सामील व्हा, आमच्या युट्यूब चॅनलवर, आमच्या दैनिकातून सुद्धा हे सगळं आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. आमच्या बरोबर जुडलेले राहा. आणि अनिताजी, राजेशजी आणि मोहनजी, तुम्ही सगळेजण यात सामील झालात या कट्ट्यामध्ये, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.